नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नौकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जिल्ह्यांमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म किती आलेले आहेत पोलीस भरतीला, आणि त्या जिल्ह्यामध्ये जागा किती होत्या, आणि त्या जिल्ह्यामध्ये पर सीट कॉम्पिटिशन किती आहे याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये 4,100 इतक्या फॉर्म आलेले आहेत. तर याच्यामध्ये जागा ज्या होत्या त्या 315 होत्या. तर या 315 जागा आणि जवळजवळ 4,100 इतक्या अर्ज आलेले आहेत, आणि याच्यामध्ये जे कॉम्पिटिशन आहे ते 130 इतकं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर SRPF गट क्रमांक 14. तर याच्यामध्ये एकूण अर्ज हे 9,100 इतके आलेले आहेत, आणि याच्यामध्ये जागा 173 होत्या, आणि याच्यात जे पर सीट कॉम्पिटिशन आहे ते 52 इतकं येत आहे. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर आहे. तर या पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास 1,300 इतके अर्ज आलेले आहेत, आणि याच्यामध्ये वॅकन्सीची संख्या ही कमी होती, ती म्हणजे 59 इतकी होती. आणि याच्यामध्ये पर सीट कॉम्पिटिशनचा विचार करायचा झाल्यास 22 इतकं पर सीट कॉम्पिटिशन पालघर जिल्ह्यासाठी असणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पालघर या जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी असणार आहे, कारण दुसऱ्या जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये या जिल्ह्यामध्ये असलेलं जे कॉम्पिटिशन आहे ते खूपच कमी असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव. तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 8,410 इतके अर्ज आलेले आहेत, आणि याच्यामध्ये वॅकन्सी संख्या ही 99 इतकी होती, आणि याच्यामध्ये पर सीट कॉम्पिटिशन हे 84 इतकं आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग ड्रायव्हरला सुद्धा खूप कमी अर्ज आलेले आहेत, फक्त आणि फक्त 1,300 अर्ज आलेले आहेत, आणि याच्यामध्ये एकूण वॅकन्सी ह्या 118 इतक्या होत्या. आणि याच्यामध्ये पर सीट कॉम्पिटिशनचा जो रेशिओ असणार आहे तो फक्त आणि फक्त 11 आहे, आणि सगळ्यात कमी पर सीट कॉम्पिटिशनचा रेशिओ हा आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे पिंपरी चिंचवड हा आहे. पिंपरी चिंचवड या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 14,000 प्लस अर्ज गेलेले आहेत, आणि याच्यामध्ये 262 प्लस वॅकन्सी होत्या. आणि याच्यामध्ये बघा, कॉम्पिटिशन रेशिओ जो असणार आहे पर सीट तो 53 इतका असणार आहे. त्याच्यानंतरचा जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती SRPF गट क्रमांक 9. अमरावती SRPF गट क्रमांक 9 साठी एकूण अर्ज हे 20,600 इतके आलेले आहेत, आणि याच्यामध्ये जागा 218 इतक्या होत्या, आणि याच्यातलं जे पर सीट कॉम्पिटिशन असणार आहे ते 94 इतकं असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच जिल्ह्यांची माहिती पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढील काही जिल्हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी सर्वात कमी कॉम्पिटिशन असणारा जो जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग ड्रायव्हर हा आहे, आणि याच्यामध्ये खूपच कमी पर सीट कॉम्पिटिशन असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला फिजिकलसाठी खूप कमी वेळ राहिलेला आहे, त्यामुळे आता जोमाने आपण फिजिकलची तयारी करावी, आणि त्याचबरोबर लेखी परीक्षेचा सुद्धा अभ्यास चालू ठेवावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, आणि सोबत दिलेली बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला विसरू नका. सोबतच पोलीस भरतीविषयी काही प्रश्न असल्यास किंवा इतर स्पर्धा परीक्षेविषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर आपल्याला पोलीस भरतीच्या नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असतील तर आपण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आपल्याला संपूर्ण पोलीस भरतीच्या मराठी, इंग्लिश, त्याच्यानंतर GK आणि मॅथ याच्या नोट्स फ्रीमध्ये मिळतील. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.